राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार आहे आणि सरकार कोणतेही निर्णय घेत आहे याबद्दल भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आज आंदोलन केलेलं आहे. आपल्यासोबत खासदार माजी खासदार संजीव नाईक आहेत. सर, काय आंदोलन केलेलं आहे, काय दिशा आहे? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका सर्व सन्माननीयांच्या पदाधिकारी जाहीर निषेध करतो आहे की या ठिकाणी पीपी प्लॅन पब्लिश करायचं असताना नगर विकास खात्यानं 500 मीटरच्या वरचे सर्व भूखंड विकायला काढले. अरे म्हणजे या शहराची पुढची जी भावी पिढी आहे 15 वर्षांनी 20 वर्षांनी 50 वर्षांनी त्यांच्यासाठी एकही भूखंड ठेवायचा नाही आणि शहर विकायला काढलेलं आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आमचा जाहीर आरोप आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना पैशाचा गैरवापर करायचा आहे आणि मग ते फंड जमा करण्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या बिल्डर लोकांना त्या ठिकाणी प्लॉट विकण्यासाठी हे सर्व कारस्थान चालू आहे. भारतीय जनता पक्ष तुम्ही एकनाथ शिंदेनं आरोप केला आहे नवी मुंबई विकायला काढलेली. नगर विकास खात्याने या ठिकाणी हा प्रताप केला आहे ना. हा विका हा जो जी आर कोणी काढला आहे, नगर विकास खात्याने काढलेला आहे. डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी रिपीट प्लॅन असताना जाहीर नाही केलेला आहे आणि तुम्हाला काय एवढं पडलेलं आहे? ठाण्यातलं विका ना तुम्ही, नवी मुंबईचं कशाला विकताय? आज चांगला सुनियोजित शहर 10 लाख ते 40 लाखाच्या शहरामध्ये एक नंबरचं शहर म्हणून पारितोषिक असताना मला माझा आरोप आहे की जळफळाट झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ते होऊन देणार नाही. भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल. आज आम्ही फक्त जसं इशारा दिलेला आहे की बंद करा, रद्द करा हे सर्व. तुम्ही न्यायालयात पण गेलं, न्यायालयात काय प्रकरण? निशांत भगत, निशांत भगत हे ऑलरेडी न्यायालयामध्ये आहेत. 7 तारखेला तारीख आहे. आमचं म्हणणं आहे की जी गरज आहे अहो जर हे प्लॉट पूर्वी जर ठेवलं नसतं तर आज या सुविधा लागल्या असं झालं असतं का? तर पक्ष पाठिंबीसाठी प्लॉट ठेवायला नको आणि ते नियोजन शेड्यूलच केलेलं आहे. त्याला महापालिकेने त्याला दुजोरा दिलेला असताना अचानकपणे एका रात्रीमध्ये पत्रक येतं की सगळं प्लॉट विकून टाका, हा कुठला न्याय? हा नाही चालू देणार नाही. आम्ही न्यायालयामध्ये लढा देतोय आणि रस्त्याचा पण लढा देणार. सध्या महापालिकेमध्ये 100% आघाडी सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आमचा जाहीर आरोप आहे की या लोकांना इलेक्शन पूर्वीच्या निमित्तानं पुढे ढकलायचं आहे आणि हळूहळू या ठिकाणी प्रशासक नेम त्या प्रशासक कारण प्रशासक डायरेक्ट अंडरमध्ये येतो आणि मग सांगायची ती कामं करून घ्यायची त्यांच्याकडून दुर्दैवानं आणि या असं दिवस येईल की अख्खा महाराष्ट्र विकला गेला असेल अशी दाट शक्यता आहे. आणि आमचा जाहीर आरोप आहे की येणाऱ्या निवडणुकांचं मध्ये पैसा जमवण्यासाठीच हे लोक करतात असा माझा या ठिकाणी जाहीर आरोप आहे. आगामी काळामध्ये भाजपची काय भूमिका असणार एकनाथ शिंदेच्या विरोधात? आम्ही या ठिकाणी न्यायालयाने रस्त्यावरती दोन्ही लढे देणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. करायचं काय, करायचं काय, करायचं काय या सरकारचं, करायचं काय? खाली लोकांवर आघाडी सरकार, हाय हाय. आघाडी सरकार, हाय हाय. आघाडी सरकार, हाय हाय. आघाडी सरकार, हाय हाय. सिडको महामंडळाचा निषेध असो, सिडको महामंडळाचा निषेध असो. ठाणेकरांनी काढली नवी मुंबई विकायला, ठाणेकरांनी काढली नवी मुंबई विकायला, ठाणेकरांनी काढली नवी मुंबई विकायला.